चंद्रपूर शहरानं प्रदूषित श्रेणीतून अतिप्रदूषित श्रेणीत आधीच प्रवेश केला. आता तर हवा आणि जमिनीतल्या प्रदूषणाची स्थिती ही चंद्रपूर शहरात चिंताजनक झाली. संबंधित विभाग मात्र यावर मूग गिळून गप्प बसलाय. साली चंद्रपुरात प्रदूषण कमी झाल्यामुळे उद्योगबंदी हटली. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात वायू प्रदूषण घटलंय, पण जल आणि जमिनीच्या प्रदूषणात मोठी वाढ झालीय. चंद्रपूर आता अतिप्रदूषित श्रेणीत गेलंय. देशातल्या आग्रा, अलवर, भिवंडी, दिल्ली, फरीदाबाद या शहरांनंतर चंद्रपूरचा क्रमांक लागतो. इथल्या हवेत 2.5 PM अर्थात धुळीचे कण आढळलेत. हे कण अत्यंत सूक्ष्म असल्यानं नाकाद्वारे शरीरात जाऊन थेट रक्तात मिसळण्याचा धोका असतो. हृदयरोग्यांना ही हवा जास्त धोकादायक आहे. हे धुळीचे कण हवेत छातीच्या पातळीवर असतात, त्यामुळे श्वासोच्छवासाबरोबर ते सहज शरीरात जातात. उद्योगांद्वारे मानवी शरीरासाठी हानिकारक रसायनं हवेत सोडणं, कोळसा जाळणं यामुळे हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय. हे मानवी शरीराला अपायकारक आहे. या वर्षाच्या सर्वेक्षणात चंद्रपूर MIDC मधल्या काही उद्योगांमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, बेन्झो, बेन्झिन आणि मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म आणि मोठे धुलीकण आढळलेत. दाताळाजवळ ओझोनचं प्रमाणही जास्त आढळलं. तसंच घुग्गुस क्षेत्रातल्या काही उद्योगांमधून सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आढळलंय. काही उद्योगात नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि अस्थिर द्रव्यांचं प्रमाण आढळलंय. या ठिकाणी इतर औद्योगिक क्षेत्रांपेक्षा धुलीकण आणि ओझोन, आर्सेनिकचं प्रमाण जास्त दिसलं. त्यानंतरही संबंधित यंत्रणेला जाग आली नाही. चंद्रपूर शहराचा विशेषतः उल्लेख केला तर इथलं थर्मल पॉवर स्टेशन आणि इथलं लोकल कोल बर्निंग आणि तिसरं व्हेइक्युलर पोल्युशन हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि हिवाळ्यामध्ये हवा वाहती राहत नसते आणि हे प्रदूषक जेवढे आहेत ते जमिनीजवळ राहतात, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. चंद्रपूरचं पुन्हा एकदा अतिप्रदूषित शहरांच्या यादीत नाव गेलंय. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यावर बोलायला तयार नाहीत, त्यामुळे हा विभाग नेमकं काय करतोय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. दिल्लीसारखी परिस्थिती राज्यातल्या शहरांवर ओढवू नये एवढीच अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.